36 तासांनंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत अपघातग्रस्त झालेली आहे। अपघातग्रस्त टँकरमधून गॅस काढण्याचे काम पूर्ण झालेले आहे। वीकेंडला कोकणात जाणाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालाय। टँकरमधून गॅस गळती होत असल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता आणि अखेर 36 तासांनंतर आता हा महामार्ग सुरळीत झालेला आहे। काल इथं या महामार्गावर टँकर गळती झालेली होती अपघातामुळे आणि त्यानंतर हा महामार्ग बंद करण्यात आला होता, मात्र आता तो सुरळीत करण्यात आलेला आहे।